शिर्डीचा काकडी विमानतळ या ठिकाणी आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होतो आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पक्षाचे बॅनर जे आहे तर ते या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे। जोरदार तयारी या ठिकाणी केली जाते आहे आणि या फ्लेक्समध्ये जे आहे तर एक महत्त्वाचा फ्लेक्स जो आहे तर तो लक्षवेधी ठरतोय, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदार आशुतोष काळे यांचा फ्लेक्स जो आहे तर तो लक्षवेधी ठरतोय, कारण या बॅनरवरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे। खरं तर आमचा फोटो जो आहे तर तो वापरू नये, अन्यथा मी कोर्टात जाईल असा इशारा जो आहे तर तो शरद पवार यांनी दिलेला होता। आणि तरी देखील या बॅनरवरती आपण जर बघितलं तर शरद पवार यांचा फोटो जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारीच त्यांचा फोटो जो आहे तर तो झळकवण्यात आलेला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर आशुतोष काळे म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या फ्लेक्सवरती पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो जो आहे तो झळकवण्यात आलेला आहे आणि त्यातल्या त्यात शरद पवार यांचा फोटो देखील त्यांच्या शेजारी असल्यानं या संदर्भामध्ये जे आहे चर्चेला उधाण आलेलं आहे। त्याचबरोबर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नेमकी या संदर्भामध्ये काय कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सुनील मुगळ, एबीपी माझा, शिर्डी, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।